अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी जामनेर शहरातील जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या टीमच्या वतीने डॉक्टर सुधीर तांबे यांचे स्वागत करण्यात आले। पदवीधरांचे प्रश्न समजावून घेऊन ते विधिमंडळात मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि पुढेही करत राहील असे आश्वासन याप्रसंगी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी चॅनलच्या माध्यमातून दिले असून त्यासाठी येत्या 30 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीत सर्व पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांनी मला भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन डॉक्टर सुधीर तांबे यांनी याप्रसंगी केले आहे। नमस्कार, नमस्ते, मी डॉक्टर सुधीर तांबे, सदस्य नाशिक पदवीधर मतदारसंघात मी गेल्या 3 वेळेस इथल्या सर्व नागरिकांनी पदवीधर मतदारांनी मला विधान परिषदेवर निवडून दिलेलं आहे। यावेळची विधान परिषदेची निवडणूक ही 30 जानेवारीला होणार आहे। उद्यापासून 5 तारखेपासून त्याचे उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत। तर मी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेलो आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या जळगाव जिल्ह्यातले एक अत्यंत नामांकित असे वृत्तवाहिनी JBM न्यूज यांना आज भेट दिली। या वाहिनीच्या माध्यमातून मी आपल्या सर्व पदवीधर मतदारांना मला सहकार्य करण्याविषयी आणि मला पहिल्या पसंतीचं मतदान करण्याविषयी एक आव्हान मी या निमित्ताने करत आहे। मित्रांनो, पदवीधर मतदारसंघ हा विधान परिषदेचा मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये राज्यातून 7 आमदार त्या ठिकाणी निवडून दिले जातात। आपल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ हा जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर अशा 5 जिल्ह्यांचा मिळून झालेला आहे। यामध्ये जे विद्यापीठाचे ग्रॅज्युएट असतात, कुठल्याही विद्यापीठाचा ग्रॅज्युएट याला मतदार म्हणून आपण नाव नोंदवू शकतो। आता मतदार नोंदणी मोहीम संपलेली आहे। साधारण 2,58,000 पहिल्या फेरीमध्ये मतदान नोंदवलं गेलेलं आहे आणि अजून आता दुसऱ्या फेरीमध्ये जी काही नोंदणी झाली असेल तिचा अद्याप यादी जाहीर झालेली नाही आहे। सुमारे 3 लाख मतदार असू शकतील। मी या निमित्ताने एक उमेदवार म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण मला या निवडणुकीमध्ये पहिल्या पसंतीचं मतदान करावं। पदवीधर मतदारसंघातून मला निवडून आल्यानंतर मी राज्यस्तरीय जे काही वेगवेगळे विषय आहेत पदवीधरांशी निगडीत असलेले, मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, वकील, इंजिनियर, सर्व क्षेत्रातील पदवीधरांचे प्रश्न सातत्याने विधान परिषदेमध्ये मांडलेले आहेत। आरोग्याच्या बाबतीमध्ये आरोग्य विमा राज्यात लागू व्हावा यासाठी प्रयत्न केले आणि राजीव गांधी जीवनदायी योजना आणि नंतर तिचं रूपांतर महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये झालं, तिचा मी खूप पाठपुरावा केला होता। त्याचप्रमाणे वैद्यकीय व्यवसायात असलेले जे अनेक प्रश्न आहेत ते मी त्या ठिकाणी मांडले। शिक्षण क्षेत्रावर माझा अधिक मी लक्ष दिलं कारण शिक्षण हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये सर्व अनुदानित शिक्षण मिळावं लोकांना। त्या काही शाळांमधनं विशेषतः जिल्हा परिषद किंवा ज्या आपल्या खाजगी संस्थांच्या शाळा आहेत ज्यांना आपण सेवाभावी संस्थांच्या शाळा आहेत, अनुदानित शाळा आहेत, त्या शाळांमधनं शासनाने एकतर 12वीपर्यंत सर्व शिक्षकांना आता 100% अनुदान दिलं पाहिजे कारण या शाळांमध्ये सामान्य कुटुंबातील मुलं येतात, ते काही फी देऊ शकत नाही आणि ही शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे। तर आमचं पहिलं मागणं नेहमी शासनाकडे होतं की 100% अनुदान मिळालं पाहिजे। त्याप्रमाणे अनेक वेळेस कायम शब्द काढणं असेल आणि वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आता जवळजवळ प्रत्येक शाळा ही अनुदानावर आलेली आहे परंतु अद्याप तिला पूर्ण अनुदान मिळत नाही, काहींना 20%, काहींना 40%। त्यामुळे लवकरात लवकर या सर्व शाळांना 100% अनुदान मिळालं पाहिजे। सध्याचा जो निर्णय झाला तो निर्णय चांगला आहे, 1,100 कोटी रुपयाचा निर्णय झालेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी लवकर होणं गरजेचं आहे। ती अंमलबजावणी तातडीने व्हावी, त्याच्या संदर्भातला शासन निर्णय पारित व्हावा यासाठीसुद्धा आम्ही सतत आग्रह धरलेला आहे। पेन्शनची योजना जी आहे शिक्षकांना, त्याविषयी शिक्षकांमध्ये खूप नाराजी आहे। नवीन पेन्शन योजनेबद्दल लोकांना अनिश्चितता वाटते,
त्याच्या लोकांना खात्री वाटत नाही. आणि म्हणून शासनाने छत्तीसगड, राजस्थान, झारखंड आणि पंजाब या राज्यांमध्ये जशी जुनी पेन्शन योजना लागू आहे 1982 त्याप्रमाणे सर्वांना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे आणि नंतरचे जे आमचे शिक्षक क्षेत्रातले कर्मचारी आहेत त्यांना आणि शासकीय निमशासकीय सर्व कर्मचाऱ्यांना या जुन्या पेन्शन योजनेची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि त्यासाठी मी सतत आग्रह धरला, त्यासाठी अधिसूचना रद्द करणं, त्याप्रमाणे कमिशनर जे आहे शिक्षण एज्युकेशन आयुक्त त्यांची समिती नेमणं याचा सतत आग्रह धरला. आणि शासनाकडे प्रत्येक विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आत्ता नुकत्याच पाडलेल्या हिवाळी अधिवेशनातसुद्धा मी आग्रहाने मागणी केली आणि वित्तमंत्री तथा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी सांगितलं की छत्तीसगडसारख्या छोट्या राज्यांनीही जुनी पेन्शन योजना दिली आहे आणि ती जर तिथे शक्य असेल तर आपल्यालाही शक्य होऊ शकते. त्याच्यावर राज्यावर खूप भार येईल, आर्थिक भार येईल असं जे काही त्या ठिकाणी भासवलं जातं तशी वस्तुस्थिती नाही आहे. आणि मग छत्तीसगडमध्ये ज्या पद्धतीने पॅटर्न राबवला त्याच्या संबंधीचे सर्व माहिती मी माननीय वित्तमंत्र्यांकडे सोपवलेली आहे. तर त्यासाठी एक समिती नेमून त्याचा अभ्यास करावा व ही जुनी पेन्शन योजना सगळीकडे लागू करावी यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि शासकीय निमशासकीय सर्वांना ह्या पेन्शन योजनेचा हक्क मिळवून देण्याचं काम आपल्या त्या ठिकाणी करायचं. याशिवाय शिक्षण क्षेत्रातले अनेक प्रश्न सातत्याने, मग वेतन इतर अनुदान असेल, शिक्षकांची भरती, आज खूप हजारो शिक्षकांच्या जागा रिकामी आहे आणि त्यामुळे इथे चांगलं शिक्षण कसं देणार जर शिक्षकच नसतील तर. हे शिक्षण क्षेत्रातले प्रश्न मी सातत्याने त्या ठिकाणी हिरिरीने मांडत असतो. त्याशिवाय शाळांना चांगलं वेतन इतर अनुदान दिलं पाहिजे, शाळांमध्ये चांगल्या सुविधा झाल्या पाहिजे. जसं कारण या येथे सर्व गरीब मुलं शिक्षण घेतात आणि मग त्यांना काही आपण दुय्यम दर्जाचं शिक्षण देणार का? त्यासाठी सर्व सुविधांनीयुक्त उत्तम कॉम्प्युटरची लॅबोरेटरी, उत्तम सायन्सची लॅबोरेटरी, चांगलं वाचनालय हे सर्व वेतनेतर अनुदान देऊन शासनाने त्या ठिकाणी या सर्व गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सातत्याने आग्रह आहे, कुठलीही शाळा पटाअभावी बंद पडता कामा नये हे देखील आपण शासनाकडे आग्रहाने मांडलेले आहे. तर असे अनेक शिक्षण क्षेत्राची, कारण शिक्षण क्षेत्र हे खूप महत्त्वाचे मित्रांनो, आपल्या देशाचा, समाजाचा आणि विशेषतः सामान्य माणसाचा विकास व्हायचा असेल त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रावर मी विशेष भर देतो, त्याचप्रमाणे आरोग्याच्याही क्षेत्रावर मी विशेष भर देतो. आणि उद्योजकता ही खऱ्या अर्थाने माझ्या नेहमी या ठिकाणी औद्योगिक सुधारणा कशा झाल्या पाहिजे, औद्योगिक वसाहत असेल, MIDC असेल, त्यांचे प्रश्न सातत्याने मी विधिमंडळामध्ये मांडलेत. कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे जे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सातत्याने मांडले, शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. पीक विम्यामध्ये शासनाने स्वतः एखादी कंपनी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा कसा मिळेल पीक विम्याच्या माध्यमातून, कारण अनेक संकट आता शेतीवर येत आहेत, कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ पडतो आहे, कधी गारपीट होते, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत होणे खूप गरजेचं आहे. कृषीवर आधारित उद्योग निर्माण होणं गरजेचं आहे. या संदर्भातले प्रश्न त्या ठिकाणी आपण सातत्याने मांडलेले आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आता या थोड्या मुलाखतीत सर आढावा घेऊ शकत नाही, परंतु सातत्याने विधिमंडळामध्ये प्रश्न मांडणे, सतत जनसंपर्क प्रत्येक तालुक्यामध्ये, आता खूप मोठा मतदारसंघ आहे, 54 तालुके आहेत, तरी देखील माझी किमान वर्षातून 2-3 वेळेस प्रत्येक तालुक्यामध्ये जाणं, तिथल्या नागरिकांचे पदवीधरांचे प्रश्न समजावून घेणं आणि ते विधिमंडळामध्ये मांडण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे आणि पुढेही करत राहील. आणि मी नागरिकांना, माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना या निमित्ताने, आता अद्याप मी उमेदवारी अर्ज भरला नाही, परंतु लवकरच त्या ठिकाणी उमेदवार म्हणून मी अर्ज भरेन आणि आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मला पहिल्या पसंतीचं मत देऊन विजयी करावं अशी नम्र विनंती मी या निमित्ताने करत आहे. धन्यवाद. आणि JBN न्यूज चॅनलचं मला विशेष आभार त्या ठिकाणी व्यक्त करायचे की त्यांनी मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी या ठिकाणी दिली आहे. नागरिकांचे प्रश्न, नागरिकांच्या समस्या या जळगाव जिल्ह्यात एक अत्यंत लोकप्रिय असं हे न्यूज चॅनल आहे. आणि आता हे सध्या माहितीचं युग आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना सर्व तऱ्हेची माहिती ही ताबडतोबीने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, जिल्ह्यात घडलेल्या घडामोडी या सर्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम JBN न्यूज चॅनल करत असतं. मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.